मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो. मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% परतावा मिळू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स. डिमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण. ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी. महेश कुसाळकर, संपर्क 76667403573. अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या. लोणीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथील नुकसानग्रस्त गाळेधारकांशी चर्चा करत त्यांची भेट घेऊन या घटनेमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे असं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथील नुकसानग्रस्त गाळेधारकांशी नामदार राधाकृष्ण विखे यांनी चर्चा केली. त्यांची भेट घेत या घटनेमध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं विखे यांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील गाळ्यामध्ये पाणी गेल्यामुळे गाळेधारकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या वर्षामध्ये सलग 3 वेळा या गाळ्यांमध्ये पाणी गेलंय, त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भेट देत मदतीचा हात दिलाय, तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही विखे यांनी सांगितलंय. ठिकाणी अतिक्रम झाले, जे कोण शिर्डीचा जर उल्लेख झाला तर बऱ्याच अंशी वरपासून जेवढे येतात, अनेक वर्षे पाऊस आपल्याकडे होत नव्हते, एवढे मोठे पाऊस होत नव्हते, आता या सगळ्या हवामानाच्या बदलाचा परिणाम आपल्याला जाणवतोय. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ओढ्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करण्याचा प्रश्न झालेला आहे. पण तुकडी किती मोठा म्हणून असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल. राहता ज्या सुद्धा तीच घटना घडल्या, अतिवृष्टीमुळे राहता नगरपालिकेच्या हजरजीपणामुळे, निष्काळजीपणामुळे इथे गाळे झाले, नुकसान झाले, तर त्याच बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांकडून झाले निष्काळजीपणाचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर गाळेधारकांना सुद्धा काही मदत करता येईल का म्हणून त्याही उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या 4-5 वर्षांमध्ये नगरपालिकेच्या कडून खरं या सगळ्या गाळ्यांतून सुटून जायला पाहिजे होते. पट्टी बसवणे काही काही एका पावसाचं काम नाही, ती अनेक वर्षाची प्रक्रिया होती. तर म्हणजे त्यावेळी ध्येय असताना सुद्धा त्यांना सूचना दिल्या होत्या, पण त्यांनी काही प्रमाणात काम केलं. परंतु काही मागच्या काही वर्षांमध्ये नगरपालिकेतून सुद्धा मला वाटतं छत्रपती कॉम्प्लेक्सच्या कामासंदर्भात दुर्लक्ष झाले चित्र. आणि आज ते अत्यधिक जास्त झाले पावसाचा परिणाम, त्याला आपल्या समोर एकदम ती एकदम बरोबर आले, चित्र बरं आहे आपल्या सगळ्यांच्या अडचणी भर आहेत. वेळोवेळी नगरपालिकेने जर दक्षता घेतली असती तर हे आपल्याला झालेली घटना टाळता आली असती. आता जे दोष कोणाचा आहे काय सोडून दिसतोय, पण याचं फेर सर्वेक्षण करण्याचा पण सुद्धा, म्हणजे जे पाणी मनमाड रोडचं हायवेवरचं पाणी गाळ्यात कसं येणार नाही, किंवा गाठा छोटी असेल तर मोठी करायची आणि पाणी तरी काढायचं, आणि ते काही कामं शिल्लक राहिल्या गाळ्याची तर ती कामं तातडीने नगरपालिकेकडून किंवा नगरपालिकेने पूर्ण केले पाहिजे. हे या कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या त्यासाठी मला वाटतं पीडब्ल्यूडीचे आपल्या अधिकारी याच्यानं मी सांगतो, परंतु या सगळ्या गाळ्यांच्या संदर्भात एखादा चांगला तज्ज्ञ कोण इंजिनियर असेल तर त्यांची मदत घालायची. आता तुमच्या काम खाण्याची जर आपली टीम आहे का साहेब इंजिनिअरिंगची, ती जरी आम्हाला येत होती लोकांना कामाची सगळी सवय आहे, पण तू काय करतो आमच्या आमचे इंजिनियर पाठवतो शिक्षण संस्थेचे असतील कारखान्याचे असतील त्या सर्वे करतील ते काबाळू देणे, म्हणजे त्यासाठी वेगळा पैसा खर्च करण्याची गरज नाही. मग आपल्याला अन्य नगरपालिका जुन्या आहेत आपल्यापेक्षा, तर त्यांनी त्यांच्याकडे असेल का इंजिनियर असेल, तुम्ही आता सांगतो पान साहेबांना त्यांना त्यांना मी माहीत झालं त्यांना त्यामुळे पूल करून घ्या, शिर्डी असेल श्रीरामपूर असेल त्या नगरपालिकेने इंजिनियर पूल करून घ्या. मी स्वतः बोलतो शिवांना का बोलतो आजच बोलतो. गेली 5 वर्षांमध्ये कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे
गाळेधारकांना या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. गाळेधारकांचं म्हणणं ऐकत निवेदनातील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन नामदार विखे पाटील यांनी दिलं आहे. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता.